मुख्यस्थानी असताना ज्याला कोणी समिती स्वीकृत करेल, ज्याच्या नावाला मान्यता मिळेल, ज्याला सगळे कार्यकर्ते एक्सेप्ट करतील, अशा नावाला नक्कीच कार्यकर्ते सर्व सदस्यांनी एकमुखाने एक ठराव घेतला, तो म्हणजे पवारसाहेबांनी दिलेला राजीनामा हा पूर्णपणे कर्मफळ जे आहे ते प्रत्येकाला मिळतंच. त्याच्यामुळे उद्याच्या 4-6 दिवसामध्ये कदाचित विद्यमान सरकारच्या संदर्भामध्ये काहीतरी सुप्रीम कोर्टात. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आज समितीची बैठक झाली. या समितीनं शरद पवार यांचा राजीनामा जो आहे तो संपूर्णपणे नामंजूर केला आणि आपला निर्णय जो आहे तो शरद पवार यांच्याकडे कळवला आहे. आणि आता शरद पवार या समितीच्या निर्णयावर आपली भूमिका जी आहे ती मांडणार आहेत. शरद पवार अध्यक्षपदासाठी नवीन नाव सुचवतात का, पुन्हा त्याच्यावर या समितीसमोर प्रस्ताव ठेवतात का, ते अध्यक्षपद त्यांच्याकडे ठेवून कार्याध्यक्ष करतात का, या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आता शरद पवार हेच सांगतील. पण आपण ही समिती कशा पद्धतीने काम करते, पक्षीय पातळीवर कशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती राबवली गेली, कारण लोकांना याबद्दल खूप उत्सुकता आहे की कशा पद्धतीने ही संपूर्ण यंत्रणा जी आहे किंवा ही प्रक्रिया आहे ती पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने कशी राबवली जाते, याविषयी आपण पक्षाचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पक्षामध्ये ही जी संपूर्ण पद्धत आहे ती कशी आहे आणि कशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती राबवली गेली. नमस्कार. 2 मेला पवारसाहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष हे पद जे आहे त्यांनी त्यांचा राजीनामा दिला. कार्यक्रम लोक माझे सांगते हे त्यांचं आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होतं आणि भाषणामध्येच त्यांनी राजीनामा दिल्यामुळे लोक एकदम शॉक झाले की नेमकं साहेब काय बोलून गेले. आणि कार्यक्रम संपल्यानंतर सगळे आम्ही स्टेजवर चढलो, साहेबांना विनवण्या केल्या, विनंती केल्या, अनेक लोकांना अश्रू अनावर झाले, भावनाविवश झाले कार्यकर्ते. आणि टी व्हीनी बातम्या सुरू केल्यानंतर संबंध राज्यामध्ये ह्या अशा प्रकारच्या बातम्या सुरू झाल्या आणि त्याच्यातनं मग पवारसाहेबांनीच घोषणा केली, 16-17 लोकांची समिती त्यांनी घोषित केली जी पुढील वाटचालीच्या संदर्भामध्ये योग्य निर्णय घेईल अशी त्यांनी त्या दिवशी घोषणा केली. मग 2-3 दिवस त्या चव्हाण सेंटरला कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते आले, बसले, पवारसाहेबांना खूप लोकं भेटली, देश पातळीवरची लोकं भेटली, जिल्हा पातळीवरची लोकं भेटली, तालुका पातळीवरची भेटली, प्रदेशचे आम्ही सगळे पदाधिकारी भेटलो आणि साहेबांना आम्ही एकच विनंती केली की साहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हा राजीनामा मागे घेतला पाहिजे. काहींचं म्हणणं होतं साहेब 3 वर्ष तुमची खासदारकी असेपर्यंत कंटिन्यू न करा, काहींचं म्हणणं होतं की समितीसमोर आल्यानंतर काय प्रक्रिया झाली, कारण लोकांना त्याबद्दल जाणून घेणं खूप उत्सुकता आहे की ही संपूर्ण यंत्रणा कशी राबवली जाते. आज 5 तारखेला सकाळी 11 वाजता ह्या समितीची पहिली अधिकृत बैठक मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये संपन्न झाली. ह्या बैठकीमध्ये राज्यस्तरावरनं जे जे वेगवेगळे प्रस्ताव आले, जसं आम्ही प्रवक्त्यांनी एक प्रस्ताव दिला की साहेबांचा राजीनामा नामंजूर करण्यात यावा, असे अनेक जिल्हाध्यक्षांनी आमदारांनी देखील प्रस्ताव त्या समितीपुढे दिले आणि समितीच्या सर्व सदस्यांनी एकमुखाने एक ठराव घेतला, तो म्हणजे पवारसाहेबांनी दिलेला राजीनामा हा पूर्णपणे नामंजूर करणे आणि पवारसाहेबांनीच राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहावे अशा पद्धतीचा एकमुखी ठराव या समितीने मंजूर केला. त्याच्यानंतर आदरणीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांनी वार्ताहर परिषद घेतली आणि त्या ठरावाची कॉपी घेऊन सर्व सदस्य, जेवढे सगळे सदस्य होते, सगळेचे सगळे पवारसाहेबांना भेटण्यासाठी सिल्वरोकच्या बंगल्यावर त्यांच्या निवासस्थानी गेले आणि आता मला माहिती मिळत आहे की 5 वाजता कदाचित पवारसाहेब चव्हाण सेंटरला येण्याची शक्यता आहे. पण समजा शरद पवार यांनी राजीनामा या ठिकाणी मागे घेतला तर त्यांनी एक दुरुस्ती सुचवली की या ठिकाणी अध्यक्षाबरोबर कार्याध्यक्ष, ज्याला पुढे जबाबदारी द्यायची आहे अशा व्यक्तीला किंवा अशा युवा नेत्याला कार्याध्यक्ष म्हणून घ्यावं हा जर प्रस्ताव दिला तर पार्टी आणि एकूण समितीचं काय मत असेल? पवारसाहेब पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत, ह्या पक्षाची घटना त्यांनी निर्माण केलेली आहे आणि घटनेमध्ये असलेली पदं देखील त्यांनी निर्माण केली आहे. आणि आता बघा, पहिली गोष्ट अशी आहे की पवारसाहेबांच्या ऐवजी दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला सध्या तरी स्वीकारण्याची मानसिकता राष्ट्रवादी कार्य पदाधिकाऱ्यांची नाही, परंतु साहेब अध्यक्ष राहत असताना जर अशा काही सूचना आल्या आणि सर्वसंमतीने ते नाव मंजूर झालं तर कदाचित कार्यकर्ते त्या गोष्टीला स्वीकारतील. पण पवारसाहेब मुख्यस्थानी असताना, म्हणजे फक्त पवारसाहेब नसताना ते शक्य नाही, पण पवारसाहेब मुख्यस्थानी असताना ज्याला कोणी समिती स्वीकृत करेल, ज्याच्या नावाला मान्यता मिळेल, ज्याला सगळे कार्यकर्ते एक्सेप्ट करतील, अशा नावाला नक्कीच कार्यकर्ते मान्यता देतील, परंतु पवारसाहेब असताना. पवारसाहेब नाही आणि फक्त नवीन अध्यक्ष नेमला ते नाही चालणार, पवारसाहेब असले पाहिजे. पण जर समजा शरद पवार यांनी या ठिकाणी राजीनामा जो आहे तर समितीचं म्हणणं जे आहे ते ऐकलं
आणि पुन्हा अध्यक्षपद या ठिकाणी घेतलंच तर आणखी जे आरोप यापूर्वी त्यांच्यावर झालेले आहेत किंवा एकूण पक्षावर झालेले आहेत की पक्षामध्ये फूट टाळण्यासाठी शरद पवार यांनी राजीनामा हा संपूर्ण ही जे आहे हे ज्याला आपण म्हणू शकतो ही संपूर्ण प्रकरण जे आहे ते समोर येताना दिसतं आहे. त्याला कारण म्हणजे पक्षामध्ये असलेला संघर्ष जो आहे तो थांबवण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. पक्षामध्ये कसल्याच प्रकारचा संघर्ष नाही. वेळोवेळी आमच्या पक्षाला बदनाम करण्याच्या संदर्भामध्ये, पक्षाच्या संदर्भात गैरसमज पसरवण्याच्या संदर्भामध्ये आरोप प्रत्यारोप किंवा अशा पद्धतीने काही बातम्या पेरल्या जातात की पक्षामध्ये फूट आहे, पक्षामध्ये वैचारिक एकवाच्यता नाही, पक्षामधले काही आमदार भाजपसोबत जाणार. अहो, आम्ही भाजपसोबत लढल्यामुळे आमचे दोन दोन तीन तीन मंत्री जेलमध्ये गेले, भुजबळ साहेबांना जेलमध्ये जावं लागलं, नवाब मलिक जेलमध्ये आहेत आणि अनिल देशमुखांचा वर्षभरानंतर जामीन झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर हे आरोप झाले, ते लढले. आणि असं मला वाटत नाही की खोटे आरोप सहन करण्यासाठी कोण भाजपसोबत जाईल. अशी परिस्थिती की अशी नामुष्की राष्ट्रवादीचा कुठला आमदार स्वीकारेल अशी आज परिस्थिती नाही. आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत. भारतीय जनता पार्टीने खोटे आरोप केले तर परमेश्वरावर विश्वास ठेवून, या भारतीयाच्या न्यायदेतेवर विश्वास ठेवून, घटनेवर विश्वास ठेवून आम्ही लढतच आहोत ना. आणि आता ज्यांनी बंड केला, ज्यांनी सरकार पाडलं, आता त्यांच्या संदर्भामध्ये शेवटी निसर्ग एक न्याय देणार आहे. कर्म फळ जे आहे ते प्रत्येकाला मिळतंच. त्याच्यामुळे उद्याच्या 4-6 दिवसामध्ये कदाचित विद्यमान सरकारच्या संदर्भामध्ये काहीतरी सुप्रीम कोर्टातनं न्याय अपेक्षित आहे. बघू काय होतं. नक्कीच, त्यांनी एकूण पक्षाची जी कार्यपद्धती आहे, कशा पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण जे हाताळलं गेलेलं आहे, समितीसमोर कशा पद्धतीने अर्ज आला, त्यांचा राजीनामा जो आहे तो कशा पद्धतीने नामंजूर करण्यात आला, पुन्हा राजीनामा जो आहे नामंजूर केलेलं प्रत जी आहे ती शरद पवारांकडे पोचवण्यात आली आणि शरद पवार त्यांची भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट करतील. पण शरद पवार यांनी कुठलीही भूमिका घेतली, म्हणजे ते स्वतः अध्यक्षपद राहणार असतील किंवा पक्षाला कार्याध्यक्ष म्हणून कोणा दुसऱ्याला नेमणार असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शरद पवार यांनी सांगितल्यानंतर ते एकमुखाने मान्यता त्याला या ठिकाणी मिळेल, हीच भूमिका महेश तपासे यांनी या ठिकाणी सांगितली. वेळ जनेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप.